शेख यांचा हा आढावा बघितलात आणि यानंतर बोलूयात गडचिरोली जिल्ह्याकडे. गडचिरोली जिल्हा आतापर्यंत खरं तर ग्रीन झोन होता, मात्र जसं तेलंगणाहून आणि महाराष्ट्राच्या अन्य भागातून इथले मजूर किंवा अन्य लोक परत गडचिरोली जिल्ह्यात येऊ लागले, इथलं कोरोनाचं संकट आता वाढायला लागलंय. गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता स्पष्टपणे प्रशासनाला विनंती केली आहे आग्रहाने की रेड झोनमधून गडचिरोलीमध्ये कोणालाही पाठवू नका. देशात सगळीकडे कोरोनाचे रुग्ण दिसत असताना सर्वाधिक वनसंपत्ती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एकही रुग्ण 18 मेपर्यंत नसल्याने हा जिल्हा ग्रीन झोन जिल्हा म्हणून ओळखला जायचा. मात्र 18 मेला 3 रुग्ण आढळले, त्याच्यानंतर रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली. काल रात्रीपर्यंत या जिल्ह्यामध्ये 15 पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनाचे आढळले आहेत. आपण जर बघितलं तर या जिल्ह्यामध्ये आढळलेल्या रुग्णांचं मुंबई पुणे कनेक्शन हे समोर आलेलं आहे. विशेषतः 2092 जे प्रवासी मुंबई पुण्यातून आले होते त्यामधल्याच रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. आता आपण जर बघितलं तर पुढे या प्रमाणात मोठ्या प्रमाणात रुग्ण येऊ नये या दृष्टीने जिल्हा प्रशासनानं रेड झोन असते जे आहेत मुंबई पुणे नागपूर या तीनही रेड झोनमधल्या मोठ्या शहरांच्या पोलीस आयुक्तांना आणि त्या भागातल्या जिल्हाधिकाऱ्यांना गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी यांनी एक विनंतीचं पत्र पाठवलेलं आहे. त्यामुळे की या जिल्ह्याची सध्याची परिस्थिती ही आणखी जास्त प्रवाशांना सामावून घेण्यासारखी नाही आहे. मूलभूत सोयी वैद्यकीय सोयी या जिल्ह्यात ज्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या नाही आहेत. त्यामुळे आता यापुढे या तीनही रेड झोनमधून कुणालाही या भागात येण्यासाठी परवानगी देऊ नये अशी विनंती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केलेली आहे. कारण जिल्ह्याची दुर्गम भागातली परिस्थिती आपण जर बघितली तर संस्थात्मक विलगीकरण जे कक्ष तयार करण्यात आलेले आहे त्यामध्ये प्रशासन आपल्या पातळीवर सोयी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पाहिजे तशा सोयी या दुर्गम भागात निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे आता जर बाहेरून प्रवासी आले तर हा ताण जिल्हा प्रशासनावर किंवा यंत्रणेवर वाढू शकतो. त्यामुळे आता यापुढे या जिल्ह्यात बाहेरून प्रवासी येणार नाही त्या दृष्टीनं प्रशासन प्रयत्न करत आहे. आपण जर बघितलं तर 500 पेक्षा जास्त जे नमुने होते ते निगेटिव्ह आलेले आहेत, हा एक दिलासा आहे. आणखी मोठ्या प्रमाणात नमुन्यांचे अहवाल जे आहेत ते यायचे आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरोनाचा जो वाढता धोका आहे अजूनही टळलेला नाही आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आपण पाहिलं गडचिरोलीमधली स्थिती काय आहे ती. आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांचा रिपोर्ट. गडचिरोली जिल्हा हा असा आहे की खूप दुर्गम आहे. इथे एकेका गावाहून दुसऱ्या गावाला किंवा तालुक्याच्या ठिकाणी पोहोचायला कित्येक तास लागतात. अशा वेळेला जर का इथे कोरोनाचा फैलाव झाला तर ती जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने निश्चित चिंतेची बाब असू शकते. आता बोलूयात साताऱ्याकडे. साताऱ्यामधली स्थिती ही काहीशी चिंताजनक होती. मधला काही काळ असा होता साताऱ्यातला की रुग्णसंख्या नव्हती, मात्र आता मुंबई पुण्याकडनं ज्या प्रमाणात लोक साताऱ्यात यायला लागली त्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. पण त्याच वेळेला दुसरीकडे काही जण मात्र आवर्जून फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करतायत आणि कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजीही घेत आहेत. लॉकडाऊनच्या 4थ्या टप्प्यामध्ये मुंबई पुणे आणि इतर जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 25,000 लोक जे आहेत ते दाखल झालेले आहेत. यानंतर गावातील लोकांनी त्यांना गावाशेजारी असलेल्या शाळा कॉलेजेस या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरे जे गाव आहे या गावामधील जे बाहेरून जे लोक आलेले आहेत त्यांनी मात्र एक आदर्श निर्माण केलेला आहे. सध्या आपण नागझरे गावातील एक हायस्कूल आहे या ठिकाणी आहोत. त्या ठिकाणी जवळपास 350 अधिक लोकांना आत्तापर्यंत क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं. त्यातील काही लोक जे आहेत आता कालावधी संपल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे. यातील आता सध्यस्थितीला असलेले जवळपास 92 जे आहेत ते आता क्वारंटाईन आहेत. मात्र यांनी या क्वारंटाईन केलेल्या कालावधीचा मात्र सदुपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या या लोकांनी सीड बॉल जे आहेत ते जवळपास 3,500 संख्येने या ठिकाणी तयार केलेला आहेत आणि या सीड बॉलचा जे आहे तो वापर यापुढे पावसाळ्यामध्ये या गावातील परिसरात असलेले डोंगर आणि माळरान आहे परिसर यामध्ये वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे जे सीड बॉल आहेत ते शेण माती आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी आहे ते झाडं लावून या ठिकाणी हे सीड बॉल तयार करण्यात आलेले आहेत. हा जो प्रोजेक्ट आहे तो इतरही गावांनी त्याचा आदर्श घ्यावा आणि आपल्या गावामध्येही अशा प्रकारचा प्रोजेक्ट राबवा अशा प्रकारचीच ही गावकरी मागणी करत आहेत. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा.